पुण्यामध्ये एक घटना घडली की ज्याच्यामध्ये जात पंचायतच्या नुसार कौमार्य चाचणी करण्याची सक्ती करणं हा एक गुन्हा आहे. परंतु एका नवविवाहित मुलीला तिच्या सासरच्यांनी कौमार्य चाचणी करण्यासाठी म्हणून सक्ती केलेली आहे. या घटनेला कृष्णजीत इंद्रेकर या जात पंचायत विरोधी निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वाचा फोडलेली आहे. हे विधेयक मंजूर व्हावं म्हणून मी स्वतः विधान परिषदेत प्रयत्न केले होते. कायदा झालेला आहे, परंतु अंमलबजावणी करताना ज्यांनी स्वतः तक्रार केली पाहिजे ते तक्रार करण्यासाठी पुढे नोंदवलं नाही तर पोलिसांनी सुद्धा कशी त्याच्यामध्ये पुढे कारवाई करायची हा एक न्यायव्यवस्थेसमोर फार मोठा प्रश्न तयार होतो आहे. तरीही संबंधित गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील आणि दीपक केसरकर तसंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या घटनेच्या बद्दलची माहिती कळवून योग्य ती कारवाई होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि सरकारने अशा घटनांचा आढावा घेतला पाहिजे आणि माध्यमांच्या बरोबर जे लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत त्यांनी सुद्धा या घटनेच्या बद्दल निश्चितपणाने अंतर्मुख झालं पाहिजे. सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी ही जी घटना समोर आली त्याच्यामधून प्रबोधनाची वाटचाल अजून किती त्याच्यात अडथळे आहेत याची जाणीव आपल्याला होते आहे.